Hello my dear students, good morning to all of you. In the last lecture we have studied degree of the polynomials, the types of polynomials based on the degree, the standard form of polynomial, coefficient form of polynomial and index form of polynomial. So now today in this lecture we are going to study practice set 3.1, which is based on the degree of the polynomial, types of polynomials based on degree, standard form of polynomial, coefficient form of polynomial and index form of polynomial. Okay, now look at the practice set 3.1. Look at the first question. The first question is there, state whether the given algebraic expressions are polynomials and justify. जे दिलेले algebraic expressions हे polynomial आहेत का नाही हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. नुसतं होय नाही असं म्हणायचं नाहीये. होय असेल तर का होय आहे, नाही असेल तर का नाहीये. ओके, सो हियर फर्स्ट वन, लुक एट द फर्स्ट एक्सप्रेशन इज दॅट वन प्लस सॉरी वाय प्लस वन अपॉन वाय. सो हियर सोल्यूशन, हियर वन अपॉन वाय इज इक्वल टू वाय रेस टू मायनस वन. छेदामध्ये जर असेल व्हेरिएबल त्याला अंशामध्ये घ्यायचं आहे, अंशामध्ये घेऊन त्याचं इंडेक्स काय घ्यायचं आहे, रूल वापरायचं आहे, रूल ऑफ इंडेक्सेस वापरून तो मायनस वन झाला. मग आता मायनस वन काय आहे, पॉझिटिव्ह इंटीजर आहे का बघा. द पॉवर ऑफ वाय इज नॉट पॉझिटिव्ह इंटीजर अथवा इज नॉट होल नंबर म्हणा, इज नॉट होल नंबर. देअरफोर y plus 1 upon y is not a polynomial. बरोबर, ते पॉलिनॉमियल आहे का नाही आहे, कारण तिथे आपल्याला पॉलिनॉमियल असायची अट काय आहे, व्हेरिएबलचा प्रत्येक टर्म मधला व्हेरिएबलचा पॉवर जो आहे, इंडेक्स जो आहे तो होल नंबर पाहिजे, म्हणजेच पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे अथवा झिरो पाहिजे, त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. म्हणजे हे नाही आहे, दॅट इज नॉट अ पॉलिनॉमियल. सो सेकंड वन, द सेकंड वन, लुक एट द सेकंड वन, टू मायनस फाईव्ह रूट एक्स, फाईव्ह रूट एक्स, हिअर ऑल्सो फाईव्ह मायनस फाईव्ह रूट एक्स अथवा फाईव्ह रूट एक्स इज इक्वल टू फाइव रूट एक्स इज इक्वल टू फाइव एक्स रेस टू वन हाफ आहे. रूट मधलं बाहेर काढायचं, त्याच वन हाफ होईल इंडेक्स. मग हिअर सो द पॉवर ऑफ ऑर द इंडेक्स ऑफ एक्स इज नॉट होल नंबर. आता सारखं इज नॉट होल नंबर्स, देअरफोर टू रूट मायनस फाईव्ह रूट एक्स सॉरी टू मायनस फाईव्ह रूट एक्स इज नॉट अ पॉलिनॉमियल, हे पॉलिनॉमियल नाही. ओके, याप्रमाणे हे लिहायचं आहे. आता लक्षात पुन्हा बघा, थर्ड वन, थर्ड मध्ये तिसरं जो आहे बघा, तिसऱ्यामध्ये पॉलिनॉमियल असणार आहे तो, कारण काय बघा थर्ड वन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस नाईन. मग इथं काय लिहायचं बघा, द पॉवर ऑफ, द पॉवर ऑफ ऑल, द पॉवर ऑफ व्हेरिएबल्स, व्हेरिएबल इन ऑल टर्म, इन ऑल टर्म इज होल नंबर. Therefore, x square plus 7x plus 9 is
a polynomial. हे पॉलिनोमियल आहे. ठीक आहे, याप्रमाणे सगळे लिहायचं आहे आपल्याला त्यातलं. ओके, नाउ लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर टू बघा काय आहे, बाकीचं तुम्ही लिहू शकता. ओके, आता सेकंड क्वेश्चन, राईट द कोएफिशिएंट ऑफ एम क्यूब इन ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनोमियल्स. एम क्यूबचं कोएफिशिएंट लिहायचं आहे. फर्स्ट वन एम क्यूब आहे, मग याचं कोएफिशिएंट किती असणार आहे? सो कोएफिशिएंट, देअरफोर कोएफिशिएंट ऑफ, कोएफिशिएंट ऑफ एम क्यूब इज इक्वल टू किती आहे, इथे काय आहे कोएफिशिएंट म्हणजे काय, त्याला गुणालेल्या गुणाकार केलेल्या संख्या, म्हणजेच त्याचं न्यूमरिकल फॅक्टर. न्यूमरिकल फॅक्टर ऑफ एम क्यूब इज कॉल्ड ॲज अ कोएफिशिएंट ऑफ एम क्यूब. व्हॉट इज द न्यूमरिकल फॅक्टर हिअर? वन. देर इज नो एनी न्यूमरिकल फॅक्टर. काही दिसतंय का आपल्याला? नाही दिसत. नाही दिसत म्हणजे तिथं काय असतोय? वन असतो. सो हिअर कोएफिशिएंट ऑफ एम क्यूब इज वन. देन लुक ॲट द सेकंड वन, दुसरं बघा काय आहे, मायनस थ्री बाय टू प्लस एम मायनस रूट थ्री एम क्यूब. सो हिअर कोएफिशिएंट ऑफ, कोएफिशिएंट ऑफ एम क्यूब काय आहे, तर बघा एम क्यूबचं कोएफिशिएंट न्यूमरिकल फॅक्टर एम क्यूब बरोबर कोणता आहे? मायनस रूट थ्री आहे. बघा हे मायनस आहे, मायनस रूट थ्री इज द कोएफिशिएंट ऑफ एम क्यूब. हिअर इज अ मायनस रूट थ्री. ओके, अशा पद्धतीनं एम क्यूबचं न्यूमरिकल फॅक्टर म्हणजेच त्याचं काय असतोय? कोएफिशिएंट असतो. त्यामध्ये काय आहे ते लिहा. तिसऱ्यामध्ये असणार आहे मायनस टू बाय थ्री. ओके, नेक्स्ट म्हणून काय तर क्वेश्चन नंबर थ्री, राईट द पॉलिनॉमियल इन युझिंग इन एक्स युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. म्हणजे एक्सचा वापर करून पॉलिनॉमियल आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट पॉलिनॉमियल कोणतं आहे बघा, फर्स्ट वन मोनोमियल विथ डिग्री सेवन. मोनोमियल विथ डिग्री सेवन, डिग्री सेवन असणारा मोनोमियल लिहायचं आहे. कुठलं पण लिहा, व्हेरिएबल कुठला पाहिजे? एक्स पाहिजे. त्याला कोएफिशिएंट तुम्ही घ्या अथवा घेऊ नका, घेतलं तरी चालतं. फक्त डिग्री काय पाहिजे? सेवन पाहिजे, म्हणजे त्याचा हायेस्ट पॉवर सेवन दाखवायचं आहे. डिग्री म्हणजेच हायेस्ट पॉवर व्हेरिएबलचा. मग मोनोमियल आहे म्हणजे एकच पद आहे. मग तो इथं तुम्ही एक्स रेस टू सेवन लिहू शकता, किंवा थ्री एक्स रेस टू सेवन लिहू शकता, किंवा टू बाय थ्री बाय टू एक्स रेस टू सेवन लिहू शकता, किंवा वन बाय टू एक्स रेस टू सेवन लिहू शकता, किंवा मायनस टू एक्स रेस टू सेवन लिहू शकता. काही पण लिहा, कोएफिशिएंट काही घ्या, फक्त मात्र एक्स रेस टू सेवन हे पाहिजे, कारण डिग्री सेवन पाहिजे आपल्याला. ओके, देन द सेकंड वन, बायनोमियल विथ डिग्री 35. बायनोमियल विथ डिग्री 35, डिग्री 35 पाहिजे म्हणजे हायेस्ट पॉवर 35 पाहिजे. मग इथं समजा एक्स टू एक्स रेस टू 35, बायनोमियल पाहिजे, दोन पद पाहिजे. मग इथं तुम्ही मायनस टू घेऊ शकता, किंवा प्लस टू घेऊ शकता, प्लस टेन घ्या, काही संख्या घ्या, किंवा इथं एक्स रेस टू 34 घ्या, अथवा एक्स घ्या, अथवा 33 घ्या, 32 घ्या, एक्स रेस टू सेवन घ्या, म्हणजे 35 पेक्षा कमी अप टू एक्सपर्यंत, किंवा व्हेरिएबल न घेता कॉन्स्टंट टर्म घेऊ शकता, हे असं घ्या. अथवा इथं एक्स रेस टू 35 प्लस टू प्लस फाईव्ह मायनस टू मायनस फाईव्ह काय असेल ते, मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे? 35 पाहिजे. तर कुठलंही घ्या असं, हां इथं एक्स स्क्वेअर घेतलं, एक्स घेतलं, किंवा नुसतं संख्या घेतलं, काही पण घ्या. ओके, देन थर्ड वन, ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. ट्रायनॉमियल विथ डिग्री 8, माझा इथं कोएफिशिएंट घ्या अथवा न घ्या, नुसतं एक्स घेतलं समजा, डिग्री 8 म्हणजे हायेस्ट पॉवर 8, ट्रायनॉमियल पाहिजे म्हणजे दुसरा एक पद पाहिजे, 2x³ घ्या, कुठलं पण घ्या, याच्यापेक्षा कमी असणारं घातांक. आणि इथं प्लस 5 घ्या, किंवा एक्स घ्या, किंवा एक्स स्क्वेअर घ्या, काही पण घ्या, की जेणेकरून
x^8 पेक्षा म्हणजे त्याचा इंडेक्स जो आहे तो 8 पेक्षा कमी असेल ओके ट्रायनॉमियल विथ अ डिग्री 8 हे झालं क्वेश्चन नंबर 3 आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे काय बघा क्वेश्चन नंबर 4 व्हाट इज क्वेश्चन नंबर 4 हियर राइट द डिग्री ऑफ द गिवन पॉलीनोमियल्स राइट द डिग्री ऑफ द गिवन पॉलीनोमियल्स फर्स्ट वन काय आहे √5 आहे आता √5 हे काय आहे कुठलं पॉलीनोमियल आहे तर आपण कुठलं पॉलीनोमियल म्हणतो कॉन्स्टंट पॉलीनोमियल असं म्हणतो बरोबर आहे सो हियर √5 इज कॉन्स्टंट पॉलीनोमियल कॉन्स्टंट ओके देयरफॉर डिग्री इज इक्वल टू 0 पण आपल्याला माहित आहे कॉन्स्टंट पॉलीनोमियलची डिग्री किती असते 0 असते आपण बघितले हं त्यानंतर नेक्स्ट सेकंड वन x^0 हायेस्ट पॉवर इज हियर 0 सो डिग्री इज इक्वल टू 0 बरोबर कारण काय x^0 म्हणजेच कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे 1 आहे त्याची किंमत कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट म्हणजेच त्याची डिग्री 0 असणार आहे x^2 त्याची डिग्री 2 √2 m^10 हे प्रत्येकाची डिग्री तुम्हाला लिहिता येईल बरोबर आता लास्ट वन बघा लास्ट वन कुठला आहे लास्ट वन त्यातला 8th वन m^3 n^7 -3 m^5 n प्लस mn ओके आता इथं बघा तर या ठिकाणी काय करायचं सम ऑफ पॉवर्स ऑफ व्हेरिएबल काढायचं आहे सम ऑफ पॉवर्स सगळ्यांचं सम बघा किती आहे सम ऑफ पॉवर्स इज इक्वल टू किती आहे त्याचं 3+7 10 त्याचं 5+1 याचं 1 आहे बघा पॉवर 5+1 6 याचं 1+1 2 हायेस्ट पॉवर कोणता आहे 10 आहे हायेस्ट पॉवर इज हायेस्ट सम इज 10 हियर हायेस्ट सम इज 10 देअरफॉर डिग्री इज इक्वल टू 10 असं लिहायचं आपल्याला दोनपेक्षा एकपेक्षा जास्त व्हेरिएबल जर असतील तर डिग्री लिहिताना पहिल्यांदा त्यांचे पॉवर्सचे काय काढतो आपण सम काढतो म्हणजे बेरीज काढतो आणि त्यातलं जो बेरीज जास्त असेल ती त्याची काय असते डिग्री असते ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघा काय क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल्स लिनियर क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल्स मग त्यासाठी काय करा बघा इथं दिलेलं जे आहे पहिल्यांदा तिन्ही 3 ब्लॉक करून घ्या किंवा अथवा काय करा त्याच्यातलं लिनियर पॉलिनॉमियल इथं द्या फर्स्ट वन लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल्स आता याच्यामध्ये दिलेलं कोणकोणते आहेत बघा 2x^2 + 3x + 1 हा लिनियर आहे का क्वाड्रॅटिक आहे बघा मग इथे सांगितल्या लिनियर हा लिनियर आहे का नाही आहे लिनियर म्हणजे काय डिग्री 1 असला पाहिजे त्याचा डिग्री 2 आहे म्हणजे तो लिनियर नाही आहे पुढं 5p डिग्री 1 आहे म्हणजे तो लिनियर आहे इथं 5p लिहायचं लिनियर पॉलिनॉमियल आहे त्याच्यानंतर √2y − 1/2 याचा डिग्री 1 आहे तो देखील लिनियर आहे y − 1/2 याचं पॉवर 1 आहे हायेस्ट पॉवर 1 आहे बघा वायचं म्हणजे डिग्री 1 आहे बरोबर हे डिग्री 1 असणारे सर्व पॉलिनॉमियल्स कशामध्ये लिहायचं आहे या लिनियर पॉलिनॉमियल्समध्ये लिहायचं आहे पुन्हा कुणाचं आहे बघा पुन्हा बस एवढे दोघांचं आहे आता काय करायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स कुठले आहेत बघा पहिलं 2x² + 3x + 1
2x² + 3x + 1 डिग्री 2 असल्यामुळे तो क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे। त्याच्यानंतर सो पाचवा बघा, त्याची डिग्री आहे 2 म्हणजे a² त्याची डिग्री 2 आहे म्हणजे तो ही क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे। आणि बाकीचे सगळे क्यूबिक आहे म्हणजे क्यूबिक पॉलिनोमियल, क्यूबिक पॉलिनोमियल। ओके, हे सगळे उरलेले सगळे क्यूबिक पॉलिनोमियल्स लिहायचे। ओके, देन नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 6। राइट द फॉलोइंग पॉलिनोमियल्स इन स्टैंडर्ड फॉर्म, राइट द पॉलिनोमियल्स इन स्टैंडर्ड फॉर्म। स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 6। त्यातला फर्स्ट वन बघा काय, m³ + 3 + 5m। मला मला सांगा स्टैंडर्ड फॉर्म मध्ये आपण कसं लिहितोय, दिलेला पॉलिनोम हा स्टैंडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना काय बघतोय आपण, कशाचा विचार करतोय, पॉवर ऑफ व्हेरिएबलचा विचार करतो आपण। मग ते कसं लिहायचं, द टर्म्स आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल, म्हणजे त्या पॉलिनोमियल मध्ये असणाऱ्या चलाच्या उतरत्या घातांकानुसार पद लिहायची आहेत, त्यालाच आपण स्टैंडर्ड फॉर्म म्हणतोय। ओके, सो लुक हियर, स्टैंडर्ड फॉर्म, स्टैंडर्ड फॉर्म इज इक्वल टू कसं येणार आहे, पहिलं m³ हे m³ आहे, नंतर m² पाहिजे, m² आहे का नाही आहे, पण ते झिरो लिहायचं नाही, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना ते लिहायचंय, इथं काही गरज नाही। मग नंतर काय पाहिजे, m येतो इथं, मग 5m, मग नंतर हे व्हेरिएबल येणार आहे, सॉरी कॉन्स्टंट टर्म येणार आहे 3, सो इट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन पॉलिनोमियल। इथं मिसिंग टर्म झिरो कोएफिशिएंट घेऊन लिहायची आवश्यकता नाही स्टँडर्ड फॉर्म मध्ये, काय गरज नाही, लिहिलं तरी काही फरक पडत नाही, परंतु आवश्यकता नाही आहे। ज्यावेळेस आपण इंडेक्स फॉर्म घेतो तेव्हा मात्र कंपल्सरी काय करायचं आहे, आपल्याला मिसिंग टर्म घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर दुसरं कुठलं आहे बघा, दुसरं आहे -7y + 3y³ - 1/2 + 2y⁴ - y²। आता बघा इट्स अ स्टैंडर्ड फॉर्म, स्टैंडर्ड फॉर्म इज इक्वल टू, स्टैंडर्ड फॉर्म इज इक्वल टू काय येणार आहे, इथं सर्वात जास्त हायेस्ट पॉवरचं टर्म कोणतं आहे बघा, y⁵ आहे, तो पहिल्यांदा लिहा y⁵, मग नंतर y⁴चा टर्म आहे तो ही घ्या +2y⁴, मग नंतर y³चा टर्म घ्या, y³ आहे का, आहे, तो लिहा +3y³, नंतर y²चा टर्म घ्या, तो आहे का, आहे, तर -y², मग नंतर y चा टर्म घ्या, तो आहे का बघा, तो पण आहे -7y, मग नंतर कॉन्स्टंट टर्म घ्या, तो आहे का बघा, तो पण आहे -1/2, सो इट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन पॉलिनोमियल। ओके, देन नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 7, राइट द फॉलोइंग पॉलिनोमियल्स इन कोएफिशिएंट फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म मध्ये लिहायचं आहे, राइट द फॉलोइंग पॉलिनोमियल्स इन कोएफिशिएंट फॉर्म। फर्स्ट वन x³ - 2, आपण बघा आपण बघितलेले कोएफिशिएंट फॉर्म पण अभ्यासलंय, कोएफिशिएंट फॉर्म मध्ये लिहिताना काय करतोय, दिलेलं पॉलिनोमियल पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म मध्ये घ्यायचं आहे, मग इंडेक्स फॉर्म आता बघा, मग दिलेलं पहिल्यांदा काय करा, सो p(x) = x³ - 2 हे दिलेलं पॉलिनोमियल लिहायचं। ओके, मग आता हेच काय करा, कशामध्ये लिहा, इंडेक्स फॉर्म मध्ये घ्या, देअरफॉर यू राइट दिस p(x) = इंडेक्स फॉर्म मधलं लिहा, इंडेक्स फॉर्म मध्ये पहिला टर्म
जास्त घातांक लिहिलं एक्स क्यूब, आता पुन्हा सगळे टर्म पाहिजे आता उतरत्या क्रमाने, ए टू झेड टर्म पाहिजे, मग ए टू झेड टर्म पाहिजे म्हणजे इथं आहे का बघा काय थ्री आहे, थ्री नंतर एक्स स्क्वेअर पाहिजे, एक्स स्क्वेअरचा टर्म आहे का तो मिसिंग आहे, मिसिंग असला तरी पण घ्यायचं आहे, पण त्याचा कोएफिशिएंट झिरो घ्यायचा आहे, म्हणजे झिरो एक्स स्क्वेअर. परत एक्सचा टर्म आहे का तो पण मिसिंग आहे बघा, मग त्याचा कोएफिशिएंट पण झिरो घेऊन तो टर्म घ्या, मग एक्स नंतर आता कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट टर्म आहे मायनस टू, मग आता कोएफिशिएंट फॉर्म लिहा, देअरफोर कोएफिशिएंट फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म इज इक्वल टू इन टू अशा गोल कंसामध्ये लिहायचं आहे, इन टू राउंडेड ब्रॅकेट, याचा कोएफिशिएंट वन कॉमा, याचा कोएफिशिएंट झिरो कॉमा, याचा कोएफिशिएंट झिरो कॉमा, याचा कोएफिशिएंट मायनस टू, इट इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनोमियल. ओके अंडरस्टँड. नेक्स्ट सेकंड वन, फाईव्ह वाय, आता हे पहिलं आता काय करा, पी ऑफ वाय ला इज इक्वल टू फाईव्ह वाय, मग त्याला काय करा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहा, पी ऑफ वाय इज इक्वल टू हायेस्ट पॉवरचा टर्म कोणता आहे, एकच आहे वायचा पहिला घात तो आहे तसं पहिल्यांदा लिहिला फाईव्ह वाय, मग त्याच्यानंतर काय पाहिजे हायेस्ट पॉवर वनच्या नंतर पॉवर झिरो पाहिजे म्हणजे कॉन्स्टंट टर्म पाहिजे, मग इथे कॉन्स्टंट टर्म आहे का नाही आहे, मग त्याला काय करायचं प्लस झिरो घ्या, मग नंतर कोएफिशिएंट फॉर्म लिहा, देअरफोर कोएफिशिएंट फॉर्म इज इक्वल टू, कोएफिशिएंट फॉर्म इज इक्वल टू अशा गोल कंसामध्ये याचा कोएफिशिएंट पाच आणि हे कोएफिशिएंट झिरो, फाईव्ह कॉमा झिरो इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनोमियल. ओके देन बाकीचं पुढचं तुम्ही लिहू शकता. अंडरस्टँड. देन हा शेवटचा जो आहे बघा, शेवटचा जो आहे कुठला चौथा मायनस टू अपॉन थ्री बघा, नाही का मायनस टू अपॉन थ्री चौथा जो आहे तो कोएफिशिएंटच आहे, इथं तुम्ही काय पण घेऊ शकता. सो मायनस टू अपॉन थ्री कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे कॉन्स्टंट आहे, सो हिअर पी ऑफ एक्स घ्या, पी ऑफ वाय घ्या, काय पण घ्या, मायनस टू अपॉन थ्री एक्स रेस टू झिरो, बरोबर आहे, मग एक्स रेस टू झिरो म्हणजे लास्ट टर्मच आहे, मग त्यामुळे इथं काय करा, सो हिअर लास्ट टर्मच असल्यामुळे इथं काय झिरो लिहिलं नाही लिहिलं तरी चालतो, एकच टर्म असल्यामुळं इथं कोएफिशिएंट फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म इज इक्वल टू कंसामध्ये मायनस टू अपॉन थ्री एवढंच लिहायचं आहे, एकच टर्म लिहायचं आहे, कारण का हायेस्ट पॉवर झिरोच आहे, पहिला टर्मच लास्ट टर्म इथं आहे, त्यामुळं त्याचं एकच कोएफिशिएंट त्याच्यामध्ये येणार आहे, इट इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ मायनस टू अपॉन थ्री पॉलिनोमियल. ओके कळलं लक्षात आलं का, मग त्याप्रमाणे तिसरं तुम्ही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट बघा, क्वेश्चन नंबर एट बघा काय आहे, एट वन, राईट द पॉलिनोमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म, राईट द पॉलिनोमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म, फर्स्ट वन वन टू थ्री. ओके मग बघा काय करायचं हे, राईट द पॉलिनोमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म, आता याच्यामध्ये हे कशा फॉर्ममध्ये दिलं आहे, कोएफिशिएंट फॉर्ममध्ये दिलं आहे, मग किती कोएफिशिएंट्स आहेत बघा, थ्री आहेत बघा, वन टू थ्री कोएफिशिएंट्स आहेत, मग डिग्री काय असणार आहे त्याच्यामध्ये जेवढे कोएफिशिएंट्स आहेत त्याच्यापेक्षा एकने कमी असणार आहे, सो हिअर नंबर ऑफ कोएफिशिएंट्स, नंबर ऑफ कोएफिशिएंट्स, नंबर ऑफ कोएफिशिएंट्स इज इक्वल टू हाउ मच, थ्री आहे, एक दोन तीन आहेत बघा, मग नंतर डिग्री काढायचे, सो डिग्री ऑफ पॉलिनोमियल, डिग्री ऑफ पॉलिनोमियल, पॉलिनोमियल इज इक्वल टू काय असणार आहे, या नंबर ऑफ कोएफिशिएंट्स मधनं वन मायनस करायचं म्हणजे काय येणार, टू त्याची डिग्री येणार, देअरफोर इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनोमियल, इंडेक्स फॉर्म काय करायचं आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं ना, प्रश्न काय
स्टैंडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे, मग स्टैंडर्ड फॉर्म, सो स्टैंडर्ड फॉर्म ऑफ, देयरफॉर स्टैंडर्ड फॉर्म, स्टैंडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल, पॉलिनोमियल इज इक्वल टू कुठलाही व्हेरिएबल घ्यायचं, डिग्री किती घ्यायचं आहे, डिग्री 2 घ्यायचं आहे. मग आता इथं कोएफिशिएंट पहिल्या टर्मचं कोएफिशिएंट किती आहे, 1 आहे, 1 आहे म्हणजे तिथं काय लिहितो का आपण, नाही लिहित, मग त्यामुळे इथं काय करा, हायेस्ट पॉवरचं टर्म 2 म्हणजे एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर एक्स टर्म प्लस, इथं प्लस 2 आहे बघा कोएफिशिएंट, त्यामुळं 2x, मग तिसरा कोएफिशिएंट आहे 3, प्लस 3 आहे, मग प्लस 3, सो इट इज द इंडेक्स फॉर्म ऑफ द गिवन दिस पॉलिनोमियल. ओके, सेकंड वन, दुसरं काय बघा, 5, 0, 0, 0, -1, 5, 0, 0, -1, ओके, हे आहे माझा इथे कोएफिशिएंट किती आहे बघा, 1, 2, 3, 4, 5 आहे, मग इथं लिहा नंबर ऑफ कोएफिशिएंट्स, नंबर ऑफ कोएफिशिएंट्स इज इक्वल टू हाउ मच, 5, ओके, 1, 2, 3, 4, 5, देअरफॉर डिग्री, मग डिग्री किती असेल, त्याच्यापेक्षा एकने कमी म्हणजे 4 असणार आहे, सो डिग्री ऑफ पॉलिनोमियल, डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज इक्वल टू 5 - 1 इज इक्वल टू 4. मग आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल लिहायचं, देअरफॉर स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल, पॉलिनोमियल इज इक्वल टू, डिग्री किती आहे, 4 आहे, मग पहिलं कोएफिशिएंट किती आहे बघा, 5 आहे, मग इथं कोएफिशिएंट घ्यायचं 5, डिग्री किती आहे, 4, इथं व्हेरिएबल तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, ए घ्या, बी घ्या, ए टू झेड पर्यंत कुठलंही व्हेरिएबल घ्या, आपल्या परिचयाच्या नेहमीचा व्हेरिएबल आपण घेत असतो एक्स, म्हणून एक्स घेतलं, तसं काही एक्सच घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही कुठलंही व्हेरिएबल घेऊ शकता, एक्स रेस टू 4, डिग्री 4 आहे म्हणून 4 लिहिलं, आणि त्याच्यानंतरचं पद काय पाहिजे, क्यूबचं पाहिजे, मग त्याचा कोएफिशिएंट किती आहे बघा, इथं 0 आहे, तो नाही लिहिलं तरी चालतो, त्याच्यानंतर एक्स स्क्वेअरचा टर्म पाहिजे, त्याचाही कोएफिशिएंट 0 आहे, तोही टर्म नाही लिहिलं तरी चालतोय, किंवा इथं समजा लिहिलं आपण, समजा 0x³ + 0x² + 0x - 1, कारण हे दोन्ही मधले जे 3 टर्म आहेत बघा, हे 3 टर्म नाही लिहिलं तरी चालतंय, काही गरज नाही स्टँडर्ड फॉर्ममध्ये, ते इंडेक्स फॉर्ममध्ये पाहिजे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये गरज नाही आहे, बरोबर आहे, मग हे 5x⁴ डायरेक्टली -1, कारण मधले हे टर्म 0 आहे, हे 0 आहे, हे 0 आहे, तिन्ही टर्म नाहीच आहे, त्यामुळे इथं -1 असं लिहिलं तरी चालतं, ओके, अशाप्रमाणे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके, देन लुक ॲट द लास्ट वन, आता बघा हे असे स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला लिहिता येईल, ओके, लिहिता येईल का, मग आता पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, 9th one, राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस, मध्ये काय दिलेत बघा, मध्ये काही पॉलिनॉमियल्स दिलेत, इकडच्या बाजूला लेफ्ट साईडला आहेत क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स, क्यूबिक पॉलिनॉमियल्स, लिनियर पॉलिनॉमियल्स, म्हणजे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बाय युझिंग द डिग्री, अँड दुसऱ्या साईडला आहे बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि मोनोमियल, आणि इकडे आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बाय युझिंग द टर्म्स, त्याच्यामधले इकडे क्वाड्रेटिक कुठला आहे, म्हणजे ज्याचं डिग्री 2 आहे तो इथं क्वाड्रेटिकमध्ये लिहायचं आहे, ज्याचं डिग्री 3 आहे तो इथं क्यूबिकच्या खाली लिहायचं आहे, आणि ज्याचं डिग्री 1 आहे तो लिनियरच्या खाली लिहायचं आहे, आणि इकडं ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत ते बायनॉमियलच्या खाली लिहायचं आहे, आणि ज्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत ते ट्रायनॉमियलच्या खाली लिहायचं आहे, आणि ज्याच्यामध्ये एकच टर्म आहे तो मोनोमियलच्या खाली लिहायचं आहे. ओके, सगळं व्यवस्थितपणे पूर्ण करा, अंडरस्टँड, सो आय होप दॅट ऑल ऑफ यू अंडरस्टूड द ऑल एक्झाम्पल्स, सो थँक्यू.